दोन महिन्यांपूर्वी कोपरगाव शहरातील श्री लाईफ केअर रुग्णालयात एका बाळाने जन्म घेतला. 29 आठवड्यातच बाळ जन्माला आल्याने त्याचे वजन होते अवघे 600 ग्रॅम. त्यामुळे कुटुंबियांची धाकधूक वाढली. जो तो देवाचा धावा करू लागला आणि त्याचवेळी देवदूत बनून आले ते श्री लाईफ केअर हॉस्पिटलचे डॉक्टर. या 600 ग्रॅम वजनाच्या बाळावर श्री लाईफ केअर हॉस्पिटलच्या डॉक्टरांनी अथक प्रयत्न करत यशस्वी उपचार केल्याने त्या बाळाचे वजन 2 महिन्यानंतर 1.5 किलो झाले. इतक्या कमी वजनाच्या बाळाला योग्य उपचार मिळाल्याने त्याचा जीव वाचवण्यासाठी श्री लाईफ केअर हॉस्पिटलचे डॉक्टर संतोष तिरमके हे खरंच देवदूत बनून आले आहेत. 2 महिने यशस्वी उपचार करून सुस्थितीत असलेल्या बाळाला नुकताच डिस्चार्ज देण्यात आलाय. यावेळी बाळाच्या आई वडिलांसह संपूर्ण हॉस्पिटलमध्ये आनंदाचे वातावरण पाहावयास मिळाले. यशस्वी उपचार करून बाळ ठणठणीत झाल्याने केक कापून आनंद साजरा करण्यात आलाय. कुटुंबियांनी डॉक्टर आणि स्टाफचा सत्कार करत आभार मानलेत. यावेळी डॉक्टर योगेश लाडे, डॉक्टर मयूर तिरमके, डॉक्टर संतोष तिरमके, डॉक्टर श्रद्धा तिरमके, डॉक्टर अस्मिता लाडे, डॉक्टर आस्था तिरमके, रुरल माइंडचे आसिफ सय्यद आणि साहिल सय्यद आदी उपस्थित होते. कोपरगाव शहरातील मध्यवर्ती ठिकाणी स्त्रीरोगतज्ज्ञ डॉक्टर योगेश लाडे, डॉक्टर मयूर तिरमके आणि बालरोगतज्ज्ञ डॉक्टर संतोष तिरमके यांचे श्री लाईफ केअर रुग्णालय आहे. या रुग्णालयात 2 महिन्यांपूर्वी वैष्णवी दौलत आहिरे नामक एक गरोदर असलेल्या महिलेला रक्तदाबाचा त्रास झाल्यानंतर उपचारासाठी दाखल करण्यात आले होते. महिलेची प्रसूती झाल्यानंतर बाळ जन्मले, मात्र ते होते अवघ्या 600 ग्रॅम वजनाचे. खरं तर इतक्या कमी वजनाच्या बाळावर उपचार करणे फार अवघड असते. मोठमोठ्या रुग्णालयात देखील त्यांच्यावर यशस्वी उपचार होत नाहीत. मात्र श्री लाईफ केअर रुग्णालयातील डॉक्टरांनी आणि त्यांच्या स्टाफने 2 महिने अथक परिश्रम घेऊन देवदूतासारखे या बाळाचे प्राण वाचवले आहेत. आता सगळ्यांना माहीतच आहे की बाळ जे आपल्या वेळेच्या पहिले डिलिव्हरी झाली म्हणजे 29 आठवडेच पूर्ण झालेले होते, म्हणजे 7 महिने पण माझ्या मते पूर्ण झालेले नव्हते. आईला खूप जास्त बीपीचा त्रास असल्यामुळे ते लाडेसरांकडे आले होते. पण आईचा जीव धोक्यात असल्यामुळे, आईचा बाळाचा जीव, दोघांचाही जीव धोक्यात होता, तर आपल्याला इमर्जन्सी सिझेरियन करावं लागलं. पण त्यानंतर बघितलं बाळाचं वजन फक्त 620 ग्रॅम होतं. म्हणजे एक्झॅक्टली जर सांगायचं म्हटलं तर 620 ग्रॅम फक्त बाळाचं वजन होतं. तर ॲक्च्युली अशा बाळांची कंडिशन खूप क्रिटिकल असते. ज्यावेळेस बाळ जन्माला आलं, बाळाला श्वास घ्यायला खूप जास्त त्रास होत होता आणि बाळाला इमिजिएटली NICU ॲडमिशन लागत होतं. तर बाळाला आपण इमिजिएटली NICUमध्ये ॲडमिट केलं. नॉन इन्वेझिव्ह व्हेंटिलेशन म्हणतो, त्यावर भरपूर दिवस बाळ नॉन इन्वेझिव्ह व्हेंटिलेशनवर होतं. त्यानंतर मग बाळाला आपण दूध चालू केलं हळूहळू आणि त्यानंतर बऱ्यापैकी बाळानीमध्ये ॲक्सेप्ट केलं आणि बाळाचं असं वेट गेन होणं. आता बाळाचं वजन 1.5 किलो म्हणजे 1 किलो 500 ग्रॅम झालेलं आहे. आणि 1 किलो 500 ग्रॅम झालं आहे वरून आता बाळ आपलं तोंडाने पण दूध घेत आहे, म्हणजे वाटी चमच्याने त्याला फिडिंग चालू आहे आणि बाकी पण व्यवस्थित आहे सगळ्या काही गोष्टी. सर, 2 महिने आपल्याकडे बाळ होतं, कशा पद्धतीने दैनंदिन केअर आपण घेतली? आता NICU म्हटलं की खूपच क्रिटिकल सिच्युएशन्स असते. NICUमध्ये आपल्याला मिनिट टू मिनिट नाही, सेकंड टू सेकंड मॉनिटरिंग करावी लागते. त्यापैकी आपलं जे श्री लाईफ केअर हॉस्पिटलमध्ये जे आपलं NICU आहे ते पूर्ण फुल्ली इक्विप्ड आणि हायली इक्विप्ड NICU आहे. आपल्याकडे व्हेंटिलेटर, नॉन इन्वेझिव्ह व्हेंटिलेशन लागणारं जे सीपॅप मशीन असतं, सगळं काही असं आहे. आपला जो स्टाफ आहे बऱ्यापैकी ट्रेंड आहे सगळा स्टाफ आणि त्यांनी पण विशिष्ट केअर घेतली. म्हणजे आम्ही दर म्हणजे मी तर एव्हरी 2 आवरली बेबीला मॉनिटरिंग लागायचं, तर ते पण आम्ही दिवसरात्र कंटिन्युअसली मॉनिटरिंग करून बेबीची केअर घेतली. साधारणतः 29व्या आठवड्यात हे जे आहिरे पेशंट आहे ते आमच्याकडे आले 2 महिन्यांपूर्वी. प्रेग्नन्सी होती 29 आठवड्याची फक्त. आईचा बी पी हा प्रचंड वाढलेला होता, साधारणतः 180-110 ह्या रेंजमध्ये तो बी पी होता. ह्या रेंजमध्ये ज्यावेळी बी पी असतो त्यावेळी आईला तो धोका असतो, त्यासोबतच बाळालाही धोका असतो. नॉर्मल प्रेग्नन्सीमध्ये आईकडून बाळाला रक्तप्रवाह होत असतो, पण ज्यावेळी बी पी वाढतो त्यावेळी बी पी वाढल्यानंतर हा प्रवास उलटा सुरू होतो, हा प्रवाह उलटा सुरू होतो, बाळाकडून आईला रक्त जायला लागतं आणि त्यावेळी बाळाचं पोषण हे निगेटिव्हमध्ये व्हायला सुरुवात होते आणि बाळाची वाढ थांबतच नाही तर ती खुंटायला सुरुवात होते, वजन कमी व्हायला सुरुवात होते. अशीच काहीतरी कंडिशन, अशीच काहीतरी सिच्युएशन ह्या आहिरे पेशंटच्या बाबतीत झाली होती. 29व्या आठवड्याचा फक्त गर्भ आहे, बी पी वाढलेला आहे, प्रवास उलटा सुरू झाला आहे. अशावेळी
रिव्हर्सल ऑफ फ्लो झाल्यानंतर सोनोग्राफीमध्ये आम्ही केल्यानंतर दिसलं ते रिव्हर्सल ऑफ फ्लो झालेलं आहे, अशावेळी बाळाला लवकरात लवकर बाहेर काढणं गरजेचं असतं. सर्व नातेवाईकांना जी कल्पना दिली गेली की बी पी वाढल्यामुळे बाळाला असा असा त्रास सुरू झाला आहे आणि 1 ते 2 तासामध्ये बाळ पोटामध्ये दगावण्याची पण शक्यता आहे की हा प्रवास उलटा झाल्यामुळे, त्यांनी पण तयारी दाखवली, त्यांनी पण त्याची कल्पना दिल्यानंतर, धोक्याची कल्पना मिळाल्यानंतर त्यांनी पूर्णपणे डॉक्टरांच्या ओपिनियनशी सहमत झाले आणि त्यांनी सिझेरियनला दुजोरा दिला. सिझेरियन नुसतं फक्त हा पर्याय नव्हता, सिझेरियन नंतरसुद्धा पुढचे प्रॉब्लेम्स होते बाळासाठीचे, हे प्रॉब्लेमसुद्धा फेस करायचे, त्या पूर्ण धोक्याचीसुद्धा संभाव्य कल्पना त्यांना दिली गेली. आता सिझर झाल्यानंतर आईचा धोका तर कमी झाला आहे, पण जो धोका होता तो पुढे बाळाचा होता. बाळाचं वजन अवघं 600 ग्रॅम, ह्या 600 ग्रॅम बाळाचं नुसतं 600 ग्रॅम ऐकूनही अंगावर काटा येतो की ते बाळ कसं होणार पुढे, ते बाळाची ग्रोथ कशी होणार, ते बाळ जगणार कसं. आणि असं बाळ काचेच्या पेटीत ठेवण्याचं एक हर्क्युलन टास्क आपण म्हणू, ते टास्क आमच्या हॉस्पिटलचे डॉक्टर संतोष तिरमखे यांनी ते निलया पेललं आणि त्यांनी ते निभावून नेलं. 2-2.5 महिने बाळ स्ट्रगल करत होतं, डॉक्टर स्ट्रगल करत होते, पूर्ण आमचा स्टाफ, NICUचा स्टाफ हा पूर्ण स्ट्रगल करत होता. आज आपण त्या बाळाचा डिस्चार्ज करतोय ही खरंच खूप अभिमानाची आणि एक मी तर म्हणेल गर्वाची गोष्ट आहे श्री लाईफ केअर परिवाराला तर आहेच, आणि कोपरगावकर म्हणूनही मला ही बाब विशेष प्रामुख्यानं नमूद करावीशी वाटते. ती अशासाठी की जनरली आता प्रॅक्टिसमध्ये असताना आम्हाला ह्या गोष्टी काही फार नव्या आहेत, अशातली गोष्ट नाही, पण ज्यावेळी 600 ग्रॅम वजन असलेलं बाळ जन्माला येतं, असे बाळं आम्ही अनेक बघितले आहेत, यापुढेही कदाचित ते बघायला मिळतील, पण ज्यावेळी 600 ग्रॅमचं बाळ जन्म घेतं आणि त्यानंतर त्याचा जो प्रवास म्हणजे जी ट्रीटमेंटचा प्रवास जो सुरू होतो तो किती प्रतिकूल असतो, किती चॅलेंजेसला सामोरं जावं लागतं हे डॉक्टर म्हणून आम्हाला माहिती असतं. आणि ज्या रिलेटिवचं असं बाळ एखादं जन्माला आलं आहे आणि त्याला ॲडमिशनची गरज जेव्हा पडती तर ते स्ट्रगल ते फक्त नातेवाईकांना माहीत असतं, इतर आपल्याला थर्ड पर्सन म्हणून कदाचित त्याचे चॅलेंजेस तेवढे माहीत नसतात. पण आज आपण याविषयी बोलतो आहे तर एक मला सांगावं असं वाटतं आहे की 600 ग्रॅम बाळाचं वजन आणि ते सुखरूप डिस्चार्ज होण्याची ही जी काही केस आपल्या श्री लाईफ केअर हॉस्पिटलमध्ये सगळ्यांच्या प्रयत्नातून यशस्वीरित्या घडलेली आहे, हे मला वाटतं आपल्या 3-4 तालुके मिळून हे लोवेस्ट सर्वाइव्ड बेबीचा हा एका प्रकारे रेकॉर्ड म्हणता येईल. कारण 600 ग्रॅम बाळाचं वजन हे फक्त मला वाटतं माझ्या ऐकिवात होतं की पुण्यातील जे KEM हॉस्पिटलचा NICU आहे तिथे आतापर्यंत मी ही 1 किंवा 2 केसेस ऐकल्या होत्या. त्याच्या व्यतिरिक्त बाळाला ॲडमिशन लागणं ही गोष्ट वेगळी आणि त्यानंतर 2 महिने बाळानेही स्ट्रगल करून किंवा त्या ट्रीटमेंटला वेळोवेळी जसा रिस्पॉन्स पाहिजे आहे तो रिस्पॉन्स देत बाळाने स्वतःची जी फिजिओलॉजीची काळजी घेत ठणठणीत बरं होऊन कुठल्याही कॉम्प्लिकेशनशिवाय डिस्चार्ज होणं ही खरंच खूप मोठी गोष्ट आहे. आणि एका प्रकारे हा एक कोपरगावकरांसाठी आमच्या श्री लाईफ केअरच्या परिवारासाठी ही खरंच खूप अभिमानास्पद आणि गौरवाची गोष्ट आहे. तर असंच सत्कार्य समाजकार्य हे आमच्याकडून घडत राहू याचा वेळोवेळी आम्ही प्रयत्न करत असतोत आणि त्यासाठी आम्हाला ईश्वराचीही साथ मिळो, जनसामान्यांचीही साथ आम्हाला मिळो आणि चांगलं काम करणाऱ्यांना च्या पाठीशी नेहमी चांगले लोक उभे असतात याचाही प्रत्यय आम्हाला आला की ह्या बाळाच्या आर्थिक मदतीसाठीही काही लोक पुढे येऊन त्यांनी मदत बाळाला मेडिकलसाठी असेल ती पुरवलेली आहे. त्यांचे नावं घेऊ नये असं त्यांनी आम्हाला निवेदन केलेलं असल्यामुळे मी विशेष कुणाचं नाव नमूद करत नाही, पण ज्या कोणी लोकांनी ह्यासाठीही बाळाची मदत केली, परिवाराची मदत केली, त्या सगळ्यांचेही खूप खूप धन्यवाद. आणि एवढं बोलून मी थांबतो, धन्यवाद. यावेळी बाळाचे वडील दौलत आहिरे, आई वैष्णवी आहिरे आणि त्यांच्या नातेवाईकांनी डॉक्टर आणि संपूर्ण हॉस्पिटल स्टाफचे आभार मानत श्री लाईफ केअर रुग्णालयात घरासारखे वातावरण आणि नातेवाईकांसारखे स्टाफ मिळाल्याचे त्यांनी म्हटलंय. माझं नाव दौलत आहिरे, मनमाडचा रहिवासी आहे. 5 जुलैला इथं सरांकडे आलो होतो, म्हणजे माझ्या वाईफचा बीपीचा त्रास होता त्यामुळे लाडे सरांकडे आलो होतो. त्यांनी आम्हाला समजून सांगितलं की सिझर करावंच लागेल असं, म्हणजे आईला पण धोका आहे आणि बाळाला पण धोका आहे असं. तर मग सरांनी सिझर करून घेतलं लाडे सरांनी आणि 600 ग्रॅमचं बाळ जन्माला आलं.
तर त्या बाळाची स्टेटमेंट म्हणून संतोष सरांनी केली. तर माझ्यावर ते 2-2.5 महिने ठेवलं काचेत. तर आता सरांच्या प्रयत्नांमुळे बाळ व्यवस्थित आहे, म्हणजे 1.5 किलोच्या आसपास गेलं आहे आता. ऑक्सिजनची ट्रीटमेंट कशी मिळाली आणि राहिली हॉस्पिटलची वाट, हॉस्पिटलमध्ये इथं असं वाटलं की हॉस्पिटल आहेच नाही, असं वाटलं की घरच येईल. आणि इथलं स्टाफ म्हणजे सगळे आपले नातेवाईकांसारखं वाटलं, म्हणजे हॉस्पिटल म्हणून पेशंट म्हणून आम्हाला म्हणजे ट्रीटमेंटच दिली नाही त्यांनी, नातेवाईकांसारखंच वाटलं. प्रतिनिधी मोबिन खान, माय न्यूज, कोपरगाव.